नमस्कार मी डॉक्टर आत्माराम मुळीक एम पी एस सी इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपण या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या अर्थशास्त्रातील वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासत आहोत आजच्या तासामध्ये आपण आय एच डी आय जी आय आय एम पी आय आणि जी डी आय हे चार निर्देशांक अभ्यासणार आहोत मानवविकास अहवाल कार्यक्रमाला दोन हजार दहामध्ये वीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे दोन हजार दहाच्या अहवालात आय एच डी आय जी आय आय एम पी आय हे तीन नवीन निर्देशांक प्रकाशित करण्यात आले आणि जी डी आय हा निर्देशांक बंद करून पुन्हा दोन हजार चौदाच्या मानव विकास अहवालात सुरुवात केली या चार निर्देशांकाचा अभ्यास आपण करणार आहोत नंबर एक असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक ज्याला आय एच डी आय असे म्हणतात आय एच डी आय म्हणजे इन इक्वेलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानवी विकासातील असमानता मोजण्यासाठी दोन हजार दहापासून यू एन डी पीने आय एच डी आय निर्देशांक मोजायला सुरुवात केली कधी तर दोन हजार दहापासून मानव विकासातील असमानता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये प्रतिबिंबित होत नाही म्हणून आय एस डी आय निर्देशांक महत्त्वाचा आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढताना प्रत्येक निर्देशांकाचे सरासरी मूल्य धरले जाते परंतु लोकसंख्येमध्ये त्या बाबतीत मोठी असमानता असते ही असमानता समायोजित करून काढलेल्या मानव विकास निर्देशांकाला असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक आय एच डी आय असे म्हणतात मानव विकास निर्देशांक व असमानता समायोजित मानव विकास निर्देशांकसारखा असणे म्हणजे मानव विकासात संपूर्ण समानता असणे होय मानव विकास निर्देशांक व असमानता समायोजित मानव विकास निर्देशांकात जेवढी तफावत जास्त तेवढी विकासातील असमानता जास्त असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे नंबर दोन लिंग असमानता निर्देशांक ज्याला जी आय आय जेंडर इन इक्विलिटी इंडेक्स असे म्हणतात या निर्देशांकाची सुरुवात देखील यू एन डी पीने दोन हजार दहापासून करण्यात आलेली आहे जी आय आय मोजण्यासाठीचे तीन आयाम आहेत त्यामधील पहिला आयाम प्रजनन स्वास्थ्य त्यामध्ये माता मृत्यू प्रमाण व पौगंडा अवस्थेतील जन्मदर विचारात घेतला जातो त्यातील दुसरा आयाम सशक्तीकरण स्त्री व पुरुषांचा संसदेतील सहभाग व माध्यमिक शिक्षणातील प्रमाण विचारात घेतले जाते तिसरा आयाम रोजगार क्षेत्र यामध्ये रोजगार क्षेत्रातील स्त्री व पुरुष यांचा सहभाग विचारात घेतला जातो यानंतर आपण पाहूयात जी आय आय मोजण्यासाठीचे इष्टतम मूल्ये जी आय आय मोजण्यासाठीचे इष्टतम मूल्ये झिरो ते एकच्या दरम्यान असते झिरो म्हणजे लिंग समानता दर्शवते तर एक म्हणजे तीव्र लिंग असमानता दर्शवते नंबर तीन लिंग आधारित विकास निर्देशांक ज्याला जी डी आय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स असे म्हणतात लिंग आधारित विकास निर्देशांक एकोणीसशे पंच्याण्णवपासून काढला जात होता परंतु दोन हजार दहामध्ये जी डी आयची मोजणी व प्रकाशन थांबवण्यात आले त्यानंतर दोन हजार चौदाच्या विकास अहवालात पुन्हा लिंगाधारित विकास निर्देशांक काढण्यास सुरुवात केली जी डी आय काढण्याची पद्धत मानव विकास निर्देशांक काढण्यासाठी आरोग्य शिक्षण आणि चांगले राहणीमान हे तीन घटक वापरून पुरुष व वा महिलांचा स्वतंत्ररित्या मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढून पुरुष ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याच्याशी स्त्री ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची तुलना करून आलेले जे प्रमाण असते त्या प्रमाणालाच लिंग आधारित विकास निर्देशांक असे म्हणतात जी डी आयचे इष्टतम मूल्य एक आहे एकपेक्षा कमी म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांचा विकास कमी असणे होय एकपेक्षा जास्त म्हणजे स्त्रियांपेक्षा पुरुषांचा विकास कमी असणे होय त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा कर जो इंडेक्स आहे त्याला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक असे म्हणतात त्याला एम पी आय मल्टी डायमेन्शनल पॉवरटी इंडेक्स असेही म्हणतात बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची सुरुवात यू एन डी पी व ऑक्सफर्ड विद्यापीठाने मिळून जुलै दोन हजार दहामध्ये केली बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाने यम पी आय एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू असलेल्या मानवी दारिद्र्य निर्देशांकाची ह्युमन पॉवरटी इंडेक्सची जागा घेतली बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे आयाम आयाम नंबर एक आरोग्य यामध्ये पोषण आणि बालमृत्यता किंवा बालमृत्यू विचारात घेतला जातो आयाम नंबर दोन शिक्षण यामध्ये शालेय वर्ष आणि बालक पटसंख्या विचारात घेतली जाते आयाम नंबर तीन जीवनमान दर्जा यामध्ये मालमत्ता वीज पाणी स्वच्छतागृह स्वयंपाकांचे इंधन जमीन इत्यादी घटकांचा विचार केला जातो यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढण्याची पद्धत यामध्ये आरोग्य शिक्षण जीवनमान दर्जा या आयाम निर्देशांकाद्वारे बहुआयामी गरीब कुटुंबांची संख्या मोजली जाते त्यावरून दोन दारिद्र्य मापक काढली जातात एक दारिद्र्याची तीव्रता आणि दोन गरीब व्यक्तींचे प्रमाण यावरून बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढला जातो त्याचं सूत्र असं आहे एम पी आयबरोबर दारिद्र्याची तीव्रता गुणिले गरीब व्यक्तींचे प्रमाण यावरून आपल्याला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक दिसून येतो अशा पद्धतीनं आपण आज चार इंडिकेटर पाहितलेले आहेत ते म्हणजे आय एच डी आय जी आय आय एम पी आय आणि जी डी आय या चार निर्देशांकांचा अभ्यास आपण केलेला आहे आजचं लेक्चर आपण इथंच थांबवत था हो। आहोत असेच नवनवीन ही लेक्चर सिरीज नवनवीन मुद्दे घेऊन सुरू राहणार आहे ही तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त असं यूट्यूब चॅनल आहे त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद